आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम. खटाव तालुक्यातील कलडण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली वृक्ष लागवड. खटाव तालुक्यातील कलडण परिसरात शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून 27,775 रोपांची लागवड करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात कलडण परिसरातील समाजभूषण हनुमंतराव साळुंके विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये चिंच, आवळा, लिंबू इत्यादी रोपांचा समावेश आहे. माणसाने वृक्षवल्लीचा ऱ्हास केल्याने ही जागतिक तापमानवाढीची समस्या गंभीर होत आहे. तसेच अवर्षणग्रस्त भागात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. हे लक्षात घेऊन शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड ही योजना राबवणे गरजेचं आहे असं मत हनुमंतराव साळुंके पतसंस्थेचे चेअरमन संजीव साळुंके यांनी व्यक्त केले. कलडण परिसरात या योजनेतून यावर्षी या कामास जवळपास 36 लाख रुपये शासन खर्च करणार आहे. तसेच 100 ते 200 महिला व पुरुषांना रोजगार निर्माण होईल अशी माहिती वन विभागाच्या वतीने काश्मीर शिंदे यांनी दिली. कार्यक्रमाच्या वेळी मायनी परिक्षेत्राचे वन अधिकारी काश्मीर शिंदे, कलडण परिक्षेत्राचे लोखंडे व कलडणचे सेवानिवृत्त अधिकारी मिराजदार साहेब, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक देशपांडे सर, पर्यवेक्षक जाधव सर, माजी सरपंच संतोष ढोकळे, पाणलोट विकास समितीच्या सचिव सुजाता महाजन, संजीव साळुंके, मालोजी कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.